उपासना हे त्यांच्या जीवितांचं सार होतं असं म्हणतात. आणि लोकांनी असं नमूद केलेलं आहे की पानाला चुना लावण्यापासून त्रिवेणीसारख्या अनवट रागाची चर्चा म्हणजे इथपासून तिथपर्यंत सार काही त्याने केलं, परंतु त्यातल्या सौंदर्याचं तत्व जे आहे ते त्यांनी कधीही सोडलं नाही. म्हणून असं म्हटलं जातं की सौंदर्य उपासना हे त्यांच्या जीवितांचं सार. गोविंदरावांची नाट्य कारकीर्द अशीच त्यांनी गाजवली. त्या नाट्य कारकिर्दीचे भाग थोडक्यात असे पडतात की एक भूमिका त्यांचे स्वतःची आणि दुसऱ्या कंपनीमध्ये त्यांनी केलेल्या, नाट्य लेखन म्हणजे नाटकं लिहिली, नाट्याविषयी लेखन, त्यांनी दिलेलं संगीत आणि स्वरनाट्याची कल्पना हे त्यांच्या नाट्य कारकिर्दीचे भाग. आणि या असाधारण कामगिरीमुळं त्यांना 1935 साली त्यांनी काय काय, तेव्हा 1935 सालची गोष्ट आहे, कॉलेजातून नाट्यमंडळ स्थापून त्यात स्त्री पुरुष विद्यार्थ्यांनी भाग घेणे व नाट्य शिक्षणाची सोय करणे, नगरपालिकेने नगर नाट्य मंदिर बांधून केवळ नाट्य प्रयोगाकरता ती राखून ठेवणे, सुशिक्षित नागरिकांनी नाट्यमंडळे स्थापून त्यात स्त्री पुरुषांनी भाग घेणे, नागरिक कुलीन स्त्रियांनी मंगलप्रसंगी घरगुती नाट्य प्रयोग करणे. 1935 सालचा भाग. धंदेवाल्या नाटक मंडळींनी आपल्या संस्थेत स्त्रियांचा भरणा करणे. आणि त्यांनी काय नाट्यकलेबद्दल लिहिलं आहे, इथं कोण रंगकर्मी असतील तर पहा, नाट्यकला ही इतर कला इतकीच प्रतिष्ठित कला आहे, धनोत्पादनाचा धंदा नव्हे. काय शब्द वापरलेत पहा, नाट्यकला ही इतर कला इतकीच प्रतिष्ठित कला आहे, धनोत्पादनाचा धंदा नव्हे, परंतु अंतःकरण हलवणारे, बुद्धीला चालना देणारे आणि जीविताला सौंदर्य देणारे असे वेदतुल्य निर्मळ साधन आहे अशी जाणीव समाजाने करून द्या. त्यांनी पुढे असं म्हटलंय, नाट्य संस्थेला कोणाशी स्पर्धा करावयाची नाही, तिला धंदा करावयाचा नाही, पाठीवर दागिने घालून आणि रंगीबिरंगी पोशाख करून चव्हाट्यावर किंवा रस्त्यातून फिरण्याचा तिचा जाती स्वभावच नाही, तिला भव्य शृंगार मंदिरे नको आहेत, तिला मायेने कुरवाळणारा सहृदय आणि सुसंस्कृत समाजाचा प्रेमळ हात पाहिजे. आपल्या महाराष्ट्रीय समाजाने उदारबुद्धीने तिला आपल्या मते खेळू बगडू दिले तर नाट्यकलेचे नष्टचर्य संपून महाराष्ट्रीय संस्कृतीची पताका म्हणून ती निरंतर फडकत राहील. असा नाट्यकलेबद्दल जाज्वल्य अभिमान असलेले आणि वेगळा विचार मांडणारे गोविंदराव होते. नाट्यसंगीतामध्ये गोविंदरावांनी क्रांती केली, जसं मग पहिला नंबर म्हटलं, ती कुठली क्रांती, तर त्यांनी दिलेलं मानापमान या नाटकाला संगीत. मानापमानच्या अगोदर साधारणपणे काय स्थिती होती, तर पहिल्यांदा किर्लोस्कर देवल युग आलं साधारण 1880 ते 1895, आणि तिथं साक्या दिंड्या कीर्तनाचं काही पदं वगैरे अशा प्रकारचं संगीत होतं, गवळणी लावणी हे सगळं होतं. त्यानंतर कोल्हटकर युग आलं, म्हणजे साधारण 1896 ते 1910 कोल्हटकरांच्या युगात काय झालं की नाविन्याचा शोध सुरू झाला आणि उडत्या चालीचं संगीत रंगभूमीवर आलं, जसं आता मगाशी मी उल्लेख केला नवीन चित्रपट संगीताचा. तर मग त्याच्यावर काय झालं की गुजराती पारशी असं रंगभूमीत कोल्हटकर युगात यायला लागलं. आणि मग इथं गोविंदरावांनी असं म्हटलं आहे की हे नाट्यसंगीताचं धर्मांतर झालं त्या काळात. आणि गोविंदरावांनी असं लिहिलेलं आहे की रसाचा विचार न करता नवीन संगीताच्या मागं रंगभूमी लागली, त्यामुळं किर्लोस्कर युगातली स्वरनिष्ठा आणि शब्दनिष्ठा यांचा मिलाप जो होता, पण कोल्हटकर युगात तो तळाशी गेला आणि रसभावना याकडे दुर्लक्ष करायला लावणारी बेसुमार तानबाजी रंगभूमीवर आली, हे गोविंदरावांनी म्हटलेलं आहे. तर त्याच वेळेला असं झालं की मानापमान संगीत, मानापमान नाटक लिहून तयार होतं, आणि तेव्हा तरी सामान्य जनतेची संगीताची अभिरुची नाट्यसंगीतावर अवलंबून होती, कारण सामान्य जनतेला रागदारी संगीत तसं दुर्लभच होतं, तर ती अभिरुची नाट्यसंगीतावर होती. आणि नंतर खाडिलकरनं हे त्यांचं मत होतं. 1910 सुमाराला मानापमान जेव्हा लिहून झालं तेव्हा त्यांनी गोविंदरावांना विचारणा केली की तुम्ही संगीत द्याल का. त्यांनी संगीत देताना गोविंदरावांच्यापाशी जे उद्गार काढले ते फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात की गोविंदराव ह्या नाटकासाठी संगीत देताना मला काय पाहिजे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, आणि काय द्यायला पाहिजे तुम्हाला काय पाहिजे हेही तुम्हाला चांगलं माहीत आहे, म्हणून तुम्ही मानापमानला संगीत द्या. आणि रसिक हो, तुम्हाला माहीत आहे की मानापमानला संगीत म्हणजे गोविंदरावांची अभूतपूर्व क्रांतीच होती.
कारण कसं होतं की पूर्वी बाज मौजुद्दीन खा गोरजाने यांचा आणि रागदारी चिजा ह्यांचा मिलाफ गोविंदरावांनी इथं अप्रतिम केला. या मानापमान संगीतात मानापमानचे संगीत दिलं त्यात सगळ्या चाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या रागदारीच्या बंदिशेवर आधारित आहेत. परंतु या नाटकात गोविंदरावांची वेगळी अशी एकच चाल होती, म्हणजे इथं गोविंदराव संगीत दिग्दर्शक नाटकाचे संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. ती एकच चाल अशी होती, प्रेम सेवा शरण ते आता सुखदा म्हणून दाखवते. मूळची ती भीमपळासमधली चाल होती आणि या संबंध नाटकात ही एकच चाल गोविंदराव टेंबेंची मूळची चाल होती, प्रेम सेवा शरण. Oh.
नाटकाला संगीत देताना गोविंदरावांनी फार छान लिहून ठेवलेलं आहे की कसा विचार त्यांनी केला होता. गायक पुरुषपात्र का स्त्रीपात्र या गोष्टी पाहायला लागतात. नाटकातली वेळ संध्याकाळची, नायिका गाणारी आहे, तिच्या गाण्याचा झोप, पदाचा आविर्भाव, पहिली चाल देऊन व ऐकून आवेशाला अनुरूप असलेल्या आणि सुरुवातीलाच रंग भरण्याची आवश्यकता, इतक्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. अस्तमान समयाला बहुतेक गौरी, पूर्वी, श्री, मारवा वगैरे ऐकण्याची श्रोत्यांना सवय असते. मारवा रागाखेरीज हे सर्व राग उदास वृत्तीचे, मारवा थोडा लढाऊ वृत्तीचा, त्यामुळे स्त्री भूमिकेला शोभणार नाही. त्यातून भामिनीची भूमिका करणारे बालगंधर्व, कंठ व गायन अतिशय मोहक, परंतु त्यांच्या गळ्यात रुळलेल्या रागरागिणीच खुलणार, तेव्हा अशा अडचणीत राग समयाचा निर्बंध ढिला करणे भाग पडते. त्यामुळे त्यांनी दिवे लागणीनंतरच्या यमन कल्याणमधल्या मध्यलयीची पिहरवा तिहारे नेक नजरपर ही चाल निवडली आणि ही चाल हा टकमक पाही सूर्यरजनीमुख दिली. म्हणजे एवढा सगळा विचार गोविंदरावांनी केला चाली देताना. जसं मगाशी म्हटलं की त्यांनी खानदानी चिजा दिल्या, पहिलं ख्याली गायन त्यांनी आणलं रंगभूमीवर. मनापण नाटकाचं वर्णन तेव्हा असं केले रसिक हो, त्या नाटकाचं संगीत म्हणजे चालींच्या मेजवानीचे व्यवस्थित वाढलेले ताट. म्हणजे कुठलाही पदार्थ जास्ती नाही कमी नाही, जो ज्या प्रमाणात पाहिजे ते त्याप्रमाणे त्यांनी मगाशी म्हटलं की पूर्वी बाज आणला, खानदानी चिजा आणला, स्वतःचं वेगळं. म्हणजे हे किती अतिशय छान उदाहरण आहे की चालींच्या मेजवानीचे व्यवस्थित वाढलेले ताट असं मानापांच्या संगीताला म्हणतात. म्हणून त्यांना मराठी नाट्यसंगीताचे शिल्पकार असं नासी फडकेने म्हटलेलं आहे. विद्याहरणलाही त्यांनी संगीत दिलं होतं पण त्यात एक सूत्रपणा नव्हता असं त्यांनीच म्हटलं आहे. 1912-30 या दरम्यान गोविंदरावांनी भूमिका केल्या, विलक्षण रूपसंपदा होती. जसं मगाशी बच्चूमीने सांगितलं की पुलेंनीसुद्धा म्हटलेलं आहे, आपल्याला आठवत असेल की गोविंदराव टेंब्यांच्या नंतर देखणा पुरुष त्यांनी पहिला म्हणजे रामूभैया दाते असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. जे विलक्षण रूपसंपदा असलेला हा कलाकार होता. देखणे पण अतिशय होतं. किर्लोस्कर नाटक कंपनीत ते होते. जोगळेकर वारल्यानंतर धैर्यदर त्यांनी करायला सुरुवात केली आणि गंधर्व नाटक मंडळी त्यांनी स्थापन केली. त्यात कोणकोण होते भागीदार? बोडस, बालगंधर्व आणि गोविंदराव. ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की आणेवारी म्हणजे पूर्वीच्या काळी, आताही काही लोकांना माहिती आहे